52 गायीचा जो हा संशयास्पद मृत्यू या कनेरी मठात झालाय, या ठिकाणी 52 गायी काही मृत्युमुखी पडलेल्या नाहीत, पण निश्चित 12 गायी या मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलेलं आहे. आतापर्यंत जे काही शव विच्छेदन या ठिकाणी करण्यात आलं त्यामध्ये गायींचा मृत्यू रुमिनल ऍसिडोसिस यामुळे झाल्याचं निष्पन्न होत आहे, म्हणजे त्यांच्या खाण्यातनं काहीतरी आलं त्याच्यामुळे झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचे विषबाधा किंवा अशा प्रकारचं काही या ठिकाणी लक्षात आलेलं नाही. या संदर्भात चौकशी चाललेली आहे. खरं म्हणजे अतिशय मोठा लोकोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि विशेषतः शेती आणि ग्रामीण जीवन या संदर्भात अतिशय चांगलं संशोधन या कणेरी मठाने केलेलं आहे. माझी तर मिटकरी साहेब आपल्यालाही विनंती असेल की शेतकऱ्याचं आयुष्य बदलण्याकरता काय करता येऊ शकतं हे तिथे जाऊन बघितलं पाहिजे. एका एकरामध्ये त्याच्या घराला पुरेल एवढं आणि त्याला विकता येईल एवढं असं विविध गोष्टी आणि तेही सेंद्रिय पद्धतीनं त्या ठिकाणी पिकवलं जातं. ही घटना दुर्दैवी आहे. या संदर्भात तपास चाललाय की नेमकं काय त्यांच्या खाण्यामध्ये आलं होतं. हा तपास घातपात आत्ता तरी वाटत नाहीये. घातपात असला तर मग पुढचा विचार आपल्याला करावा लागेल.